हुरकेश्वर स्थित साकेत कॉन्वेंट की छत पर मोबाइल टॉवर लगाया गया। इस मोबाइल टॉवर से स्कूल में पढ़ रहे बच्चों के स्वास्थ्य पर परिणाम होने की शिकायत दक्षिण नागपुर शिवसेना की ओर से गत 8 महीनों से की जा रही है। सेना की मांग थी कि ये टॉवर जल्द से जल्द हटाया जाए, मगर अभी तक ये नहीं हुआ है। आखिरकार बुधवार को सेना की ओर से आयुक्त तुकाराम मुंडे को इस मामले का निवेदन दिया गया। विषय असा है कि हुडकेश्वर रोड वरती साकेत कॉन्वेंट म्हणून एक शाळा आहे, त्या शाळेवरती टावर आहे आणि त्याच्या जवळपास आम्ही 8-9 महिने झालेले आहे। निवेदन सुरू आहे आमचं देणं कंटिन्यू। सर्वात पहिले आम्ही त्या शाळेला निवेदन दिलं होतं, त्यानंतर झोनला दिलं, शिक्षण अधिकाऱ्यांना दिलं, त्यानंतर महापौरांना दिलं, आरोग्य विभाग आहे त्यांना दिलं, प्रत्येक ठिकाणी निवेदन देऊन झालेलं आहे आमचे, पण कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि शाळेवरती कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत म्हणजे बांधकाम करताच येत नाही, तरीही त्या शाळांनी शाळेवरती टावर बांधून ठेवलेला आहे, त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे। आम्ही वारंवार निवेदन देत आहे, निवेदन देत असताना सुद्धा त्यावर कारवाई होत नाही आहे। आता हे आमचं शेवटचं निवेदन आहे, आम्ही तुकाराम मुंडेजींना निवेदन दिलं आहे, त्यांनी आम्हाला हमी दिली आहे की त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल म्हणून। कारवाई झाली तर ठीक आहे, नाही कारवाई जर करण्यात आली तर आता मात्र आम्ही खूप झाला, आम्ही खूप शांतपणे खूप सारे निवेदन दिले, याच्यानंतर आम्ही निवेदन देणार नाही। आता आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलनं आंदोलन करून त्यांना दाखवू आता।